ओम शांति। आज दंडोबा मंदिरामध्ये, शिवबाबांच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही आलेले आहोत। अतिशय पुराण हे मंदिर आहे की या मंदिराची आख्यायिका या ठिकाणी स्वामीजी सांगतायत आम्हाला की श्री राम श्री सीता या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। राम भक्त येऊन गेलेले आहेत आणि शिवाचं दर्शन घेऊन गेलेले आहेत। आणि असं हे पावन क्षेत्र आहे की हे आज अभयारण्य म्हणून म्हणा किंवा एक पर्यटन स्थळ आहे, परंतु परमपिता परमात्मा शिव जे तुम्हा आम्हा सर्व मनुष्य आत्म्याचे पिता आहेत, ते सांगतात की बच्चे मी ज्ञान प्रेम शांती सुख पवित्रतेचा मी सागर आहे, मी सर्व शक्तिवान आहे। सर्व शक्तिवान याचा अर्थ असा नाही की कोणी माणूस मेलाय म्हणून त्याला जिवंत करायचं। सर्व शक्तिवान अर्थात जो जे आज पती दुनिया आहे, हर एक व्यक्ती देह अभिमानामध्ये येऊन काम क्रोध लोभ मोह अहंकारादी विकारांच्या वश होऊन कर्म करत आहे आणि यालाच म्हणतो आपण पापकर्म। आणि या पापकर्मातून मुक्त करून पुण्यात्म्यांची दुनिया अर्थात स्वर्गाची स्थापना करण्यासाठी स्वतः दस्तूर खुद्द परमात्मा महादेव शिव 1936 साली या धरतीवर अवतरित झालेले आहे। ते सांगतात बच्चे तुम्ही तुमचं घर बाळ मुलं बाळ सगळं सांभाळा, पण एक अर्धा तास एक तास वेळ काढून फक्त आणि फक्त तुम्ही माझी आठवण करा। यू हॅव टू कनेक्ट युअर सेल्फ विथ मी। आय एम अ ओशन ऑफ लव, ओशन ऑफ नॉलेज, ओशन ऑफ पीस। ज्या ज्या वेळेला आपण भगवंताशी कनेक्ट होतो त्यावेळेला परमात्म्याची जी एनर्जी आहे, पॉझिटिव्ह सकारात्मक ब्रह्मांडाची एनर्जी आहे, ती आपल्याला प्राप्त व्हायला मदत होते। आणि या ठिकाणी अतिशय मोठी गुहा आहे, आपण बघत आहात की या गुहेमध्ये तपस्यासुद्धा करणारे तपस्वी बसतात आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा एक प्रदक्षिण घालण्यासाठी सुद्धा मागून गुहेतूनच आपल्याला वाट आहे। आणि या गुहेमध्ये असणारे हे अतिशय सुंदर मनोहारी चित्र आपण या ठिकाणी आदरणीय परमात्मा परमेश्वर भगवान तुम्हाला सर्वांचा मातृपिता यांचं आपण दर्शन आज घेतलेलं आहे। या ठिकाणी त्रिशूळ आहे। त्रिशूळ याचा अर्थ आहे की शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक हर प्रकारचं शल अर्थात दुःख दूर करणारं हे त्रिशूळ आहे आणि याचा आधार आहे ज्ञान। ईश्वरीय ज्ञान जेव्हा आपण रोज ऐकत जातो तेव्हा आपल्या जीवनामध्ये ऑटोमॅटिकली परिवर्तन होत जातं। जी व्यक्ती बोलते की ब्रह्मांड ब्रह्मदेव ह्या धरतीवर आला तरी मी व्यसन सोडणार नाही, पण या ठिकाणी जेव्हा आपण येतो त्यावेळेला आपण व्यसनातून मुक्त होतो आणि ज्या ज्या आपल्या वाईट सवयी आहेत क्रोध आहे त्या सगळ्यातून मुक्त होतो आपण। खऱ्या अर्थाने ओरिजिनल स्वरूपामध्ये आपण येतो, जे जसे आहोत आपण तसे, जसे आनंदी आहोत खुश आहोत प्रसन्न आत्मा आहोत त्या रूपामध्ये येतो। तर सर्वांनाच महाशिवरात्री पण जवळ येत आहे, त्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि धरतीवर भगवान शिव भारत देश की महिमा महान, भारत देश में आते शिव भगवान। आणि म्हणून परमात्म्याच्या ह्या दिव्य अवतरणाची ही पुण्यभूमी पवित्र भूमी भारत भूमी आणि आपण सर्व भारतवासी आपण सर्वजण त्याला ओळखून घेऊया। आणि तो जे आज आम्हाला माला माल करण्यासाठी आलेला आहे, भरपूर करण्यासाठी आलेला आहे, आपली बुद्धिरूपी झोळी आपण भरपूर करूया आणि आपलं जीवन आत्ता ह्या क्षणाला सुखी आणि आनंदी बनवूया। विश ऑल द बेस्ट। ओम नमः शिवाय। ओम शांती।